नमस्कार, मी मानसी भावसार। शहर व ग्रामीण परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या धावत्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणाऱ्या आपले शहर वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। तर आता पाहूया आजचं विस्तृत बातमीपत्र। कल्याण ग्रामीण मधील सागाव चिरानगर परिसरातील 200 उत्तर भारतीयांनी शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष विनोद पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला। राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सत्ता संघर्ष आणि पक्षांतर्गत वाद उफाळून आले आहे। यामध्येच राजकीय नेत्यांच्या भांडणात सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र हैराण झाले आहे। त्यामुळे राजकीय पक्षांच्या या अंतर्गत वादांमुळे कल्याण ग्रामीण मध्ये हिंदुत्वाचा जय जयकार करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन व मनसे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्या विकासकामांनी प्रेरित होऊन उत्तर भारतीयांनी शनिवारी मनसेत जाहीर प्रवेश केला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदारांच्या कार्यालयात किशोर महावर, मनोज सिंग, राजकुमार सिंग, संदीप पांडे, पवन शुक्ला, अजित चौबे यांसह कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला आहे। यावेळी मनसे उपजिल्हा अध्यक्ष योगेश पाटील, डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत, दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील, कल्याण ग्रामीण विधानसभा सचिव अरुण जांभळे, उपजिल्हा सचिव अनंता म्हात्रे, डोंबिवली शहर संघटक तकदीर कायन, उप शहर अध्यक्ष प्रभाकर जाधव, दिवा उप शहर प्रमुख दिनेश पाटील, विभाग अध्यक्ष शरद पाटील, रोहित भोईर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। कल्याण ग्रामीण भागातील सागाव चिरानगर परिसरातील कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला। नंतर पक्ष बांधणीसाठी जोमाने काम करण्याची तयारी सुरू करत असल्याचे देखील जाहीर केले आहे। त्यामुळे ज्वलंत हिंदुत्वाच्या प्रश्नी परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत उत्तर भारतीयांनी प्रवेश केला आहे। यावेळी कार्यकर्ते व त्यांच्या परिसरातील समस्या तातडीने सोडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कटिबद्ध असेल असे मनसेचे कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष विनोद पाटील यांनी सांगितलं आहे।